आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, मी काही मदत करू का? नाही नाही, ठीक आहे, मी करते. गौरी खुश असेल ना? आता नवरा परत आलाय, आता इतरांचा आधार शोधायला नको. हो ना सुमित? आई मी चांगलंच बोलतोय ना आता. घ्या, मी चांगलं बोलू शकते यावर कोणाचा विश्वासच नाही घरात. गौरीजी, काय झालं हाताला? हात थरथरतोय का तुमचा? मी काहीतरी विचारतो. ते भांड गरम होतं ना म्हणून. अगं बायको, बोलशील सर? बोल ना. बोल. तू काम कशाला करतीये? वेडाबाई जखम चिघळेल ना ती. जखम? हो ना, हाताला कापलंय तिच्या. तरीही काम करतीये, आण बघू ते इकडे. ठेव खाली. अगं अजून रक्त थांबत नाहीये. गौरी किती लागलंय तुला? गौरी आधीच सांगायचं ना, होता ना चंदू सगळं करायला, का करत बसलीस हे सगळं? गौरीजी रक्त येते तुम्ही आधी का नाही सांगितलं? आणि लागलंच कसं तुम्हाला? माझ्यामुळे. अहो म्हणजे ते माझ्याशी बोलताना एवढी गुंग झाली ना, तर भाजी कापता कापता भानच नाही राहिलं तिला. आणि लागलं. रुद्र, अरे हळद घेऊन ये ना त्याच्यासाठी. हा रेवती, अगं हे कल्लू ने तर नाही केलं? पाण्याखाली हात दुरुस्त काही इथेच होतो पाणी. अगं कस सहन करतेस ग तू एवढं? फार सहनशील हो माझी बायको. तू बस इथे बस बघू. खूप लागले.
गौरीजी. थँक यू. अगं लागलंय तर जरा आराम करायचा ना. कशाला काम करत राहायची? मला सांगायचं असतं, मी केली असती ना. रुद्र तू राहू दे ना. नाही म्हणजे तिचा नवरा आहे ना काळजी घ्यायला. तू नाश्ता करून घे, थंड होतोय. ये. अशी कशी का गौरी तू? आता अजिबात कामाला हात लावायचं नाही. मला माहिती, मी विसरतो, पण मी बघेल सगळं. गौरी, चंदू बरोबर बोलतोय. आता तू फक्त आराम करायचास आणि बोटाला पाणी लागू देऊ नको हा, नाहीतर जखम चिघळेल. नाही बाईसाहेब, मी आहे ना याची काळजी घ्यायला. आणि तसही आता मी काहीच चिघळू देणार नाही. गौरीची जखम पण आणि आमचं नातं पण. फारच नाजूक आहे माझी बायको. रुद्र, मला नाही सहन होते तो माणूस गौरीजींजवळ आलेला. नाही आवडत आहे मला. ऐक ना अग, बघू अग, त्रास होतोय का? सोड म्हटलं ना, खात लावू नकोस मला. असं नको वागूस ग. मला तुझी काळजी घ्यायची आहे. माझा पती धर्म पाळायचा आहे मला. आता माझ्या बायकोला सुखात ठेवायचंय मला. ऐक ना ग तू, मी पाया पडतो ग तुझ्या. मला माफ कर ग, मी प्लीज असं वागू नकोस ग, प्लीज. ऐक ना, दूर वा. हात नाही लावायचा मला, नाहीतर आरडाओरडा करेन मी. अग चुकलं माझं, पण अगं स्वतःच्या बायकोला हात लावणं पण पाप आहे का ग? नको वागूस ग, मी पाया पडतो तुझ्या, प्लीज. भोग भोग तुझ्या कर्माची फळ भोग. आपल्या सोऱ्यासारख्या बायकोशी असा वागलास मग ती पण आता तशीच वागणार ना. अरे का असं वागलंस तिच्याशी?
का त्रास दिलास तिला सांग ना, का त्रास दिलास, काय भेटलं तुला त्रास देऊन? गौरी गौरी असं नको वागूस ग माझ्याशी, मला फार त्रास होतोय. मला फक्त सुखाचा संसार हवा होता, सुखाचा संसार. हा माणूस गौरीजींसोबत संसार करायला नाही, त्यांचा आनंद हिरावून घ्यायला आलाय. पण मी हे होऊ देणार नाही. तू का रागवलाय? मी कधी तरी चुकीच वागते, पण आई किती चांगलं वागते. तू तिला पण शिक्षा का देतोयस? आम्ही खोटं सांगितलं म्हणून रागवलायस का? आम्ही बंडला सगळं खरं खरं सांगून टाकू आणि पुन्हा कधीच खोट नाही बोललाय, कोणाशीच खोट नाही बोललाय. पण प्लीज तू कल्लूला घेऊन जा ना, आम्हाला वाचव ना. तू जस पार्वतीच रक्षण केलंस तस आमच पण कर ना. पप्पा आता तूच काहीतरी करू शकतोस, तो मारून टाकेल तो आम्हाला. बिट्टी काय झालं बाया, घाबरलीस का तू? घाबरू नको, मी आहे की नाही. कल्लूची खूप भीती वाटतीये, तू काहीतरी करेल आपल्याला. बाप्पा पण माझ काहीच ऐकत नाहीये, तू का नाही वाजवत आपल्याला? बिट्टी तुला माहितीये बाप्पाने आपल्या सगळ्यांना आई का दिली, कारण आपण सगळे जरी बाप्पाचे बाळ असलो ना तरी तो सगळ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही, म्हणून त्याने आई पाठवली. आई असताना घाबरायचं कशाला, नाही घाबरायचं, आपल्याला आपल्याला काही होणार नाही. खरंच नाही हो, आपण या सगळ्यातून नक्की मार्ग काढू. आईवर विश्वास ठेव आणि माझ्याबरोबर बिट्टीचं मॅजिक पण आहे की नाही. हे दिवस पण जातील बाळा, देव परीक्षा बघतोय आपली, आपण आपण हिंमत नाही हारायची. हा सगळं ठीक होईल. रुद्र कुठे चाललायस तू? अरे असं चिडून काय होणार आहे? प्लीज विचार करून काय ते कर, असं हातोतपणा करू नकोस, सगळं बिघडून बसेल. अरे ऍटलीस्ट गौरीजींचा तरी विचार कर. कल्पेश, गौरीजी रुद्र सर. कल्पेश कुठे? माहिती नाही मला. त्याला बोलवा, मला बोलायचं त्याच्याशी. ते इथे नाही आहेत, काय काम आहे तुमचं? तुम्ही चला माझ्यासोबत. रुद्र काय करतोस तू? चला गौरीजी. का काय झालं रुद्र सर? चला कल्पेशला शोधूया, शोधून तुम्ही त्याला सांगा की तुम्हाला तो नकोय.
म्हणजे का? कारण त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, एवढं कारण पुरेसं नाहीये. ह्या आधीही तुम्हाला त्याच्यामुळे त्रास झाला होता आणि आताही तो तेच करतो. त्यांच्या आधीच्या वागण्यावरून तुम्ही तुमचं मत नका बनवू, ते आता बदललेत. गौरीजी प्लीज खोटं बोलू नका, मला सगळं समजतं. पुष्पा जरा समजव यांना, का उगाच स्वतःचं आणि बिट्टीचं आयुष्य खराब करायला निघालं? त्याची योग्यता नाही आहे गौरीजी, तुम्ही उगाच त्याला. हा आमचा संसार आहे रुद्र सर, तुम्ही नका ना मध्ये पडू. गौरीजी असं काय झालं याच्या? का तुम्ही त्याच्या बाजूने बोलताय? कारण काहीच प्रॉब्लेम नाही आमचा गौरीजी. पण रुद्र सर, जे काही आहे ना ते मी स्वीकारले. तुम्ही नका ना आमच्या घरच्या भानगडीत पडू. मी हात जोडते तुमच्या पुढे, आमचं आम्हाला बघू दे. गौरीजी पण जे दिसतंय ते काय दिसतंय रुद्र सर? जुन्या जखमा भरून यायला वेळ लागतो आणि आम्ही प्रयत्न करतोय आमचा संसार पुन्हा सुरळीत करायचा आणि तो होईल. हा सा मारलेला गजरा बाहेर फेकू. गौरीजी मी तुम्हाला आज नाही ओळखत, एक वेळ तुमच्या डोळ्यातली वेदना कळली नसेल, पण हा गजरा एखाद्याने प्रेमाने दिलेली गोष्ट फिरकावून देणाऱ्यातलं तुम्ही नाही आहात गौरीजी. पण मग आता असं काय झालंय गौरीजी? बिट्टीची शपथ घेऊन सांगा की तुम्ही हे नातं स्वीकारले. सांगा ना, सांगा तुमचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. सांगा ना, सांगा तो बदललाय. काय ऐकायचं तुम्हाला रुद्र सर? माझं तुमच्यावर प्रेम आहे हेच ना आहे माझं तुमच्यावर प्रेम. तो नवरा आहे माझा, तुम्हाला कसं सांगू रुद्र सर? प्लीज तुम्ही नका ना पडूयात. नवरा तर तो आधी होता हो ना? पण तरीही तुम्ही माझ्या प्रेमात पडला, मग आता तो अचानक आल्याने असा काय बदल झालाय तुमच्यात हे मला जाणून घ्यायचंय. कुठलं दडपण आहे तुमच्यावर? काय मजबुरी आहे तुमची? एका ठिकाणी माझ्यावरचं प्रेमही मान्य करताय आणि त्यालाही स्वीकारताय का? का गौरीजी बोला ना. असं गप्प राहून प्रश्न सुटणार नाही आहेत गौरीजी. का तुम्ही असं वागताय? का तुम्ही त्याला असं पाठीशी घालताय? का स्वतःच्या स्वप्नांचा बळी देताय? का बोला ना का? कारण तो नवरा आहे माझा
आणि हे नातं असं जुगारून देता येत नाही. आमचं आम्हाला जगू द्या, हे नातं टिकवू द्या. इतर कोणी आमच्या संसारात ढवळाढवळ का करावी? या गोष्टीत बाहेरच्यांनी पडायची काही गरज नाही. माझ्यावर प्रेम केलं तेव्हाच तुमच्यासाठी ते नातं संपलं होतं हे माहिती आहे मला. आता तुम्ही जे बोलताय त्यामागे नक्की काय कारण आहे मला माहित नाही, पण मी ते नक्की शोधून काढेन आणि ते त्याच्याच तोंडून वधून घेईन.